नमस्कार मी पुण्याहून सूर्यसिद्धांत देशपांडे पंचांगकर्ते गौरव देशपांडे आज आपल्याशी संवाद साधतोय गणेशोत्सव जो आहे हा आता नुकताच जवळ आलेला आहे तर त्याबद्दल संपूर्ण जगभरामध्ये गणेशाचे भक्त आहेत तर त्याविषयीची जी शास्त्रामध्ये माहिती दिली आहे ती गणपतीची मूर्ती कसंही असायला पाहिजे गणपतीची पूजा कशी करायला पाहिजे ते आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम कलियुगामध्ये कोणत्या देवता विशेष प्रसन्न होतात भक्ताला हे सांगताना शास्त्रात असं सांगितलंय की कलौ चंडी विनायकौ कलियुगामध्ये दुर्गा देवीची आणि गणपतीची जी उपासना असते ती त्वरित फलद्रुप होते तर आता भाद्रपद शुक्ल चतुर्थीला सिद्धिविनायक व्रत असतं त्या व्रताच्या अंतर्भूत आपण गणपतीची मूर्ती घरी आणत असतो आणि त्या देवतेची विधिवत प्राणप्रतिष्ठा करून त्याचं पूजन करत असतो आपल्या कुळामध्ये जसा आचार आलाय काही ठिकाणी दीड दिवस गणपती तीन दिवस पाच दिवस सात दिवस किंवा दहा दिवस तर जो आचार आला असेल त्यानुसार आपण गणपतीचं पूजन करत असतो गणपती ही विघ्न निवारण करणारी देवता सांगित आहे तर विघ्नांचं निवारण करतो म्हणजे नक्की काय करतो तर तो सद्बुद्धी प्रदान करतो असं शास्त्रात सांगितलंय आणि एकदा सद्बुद्धीची प्राप्ती झाली की विघ्नांचं संकटांचं निवारण आपोआप होत असतं तर आता गणपतीची मूर्ती कशी असायला पाहिजे हे शास्त्रामध्ये सांगताना हे जे व्रत आहे ज्याला सिद्धिविनायक व्रत म्हणतात त्यामध्ये सांगितलंय की एकदंतम शूर्पकर्णम नागयज्ञोपवितिनम पाशांकुश धरनदेवम ध्यायेत सिद्धिविनायकम असं हे सिद्धिविनायकाचं ध्यान सांगितलंय ती मूर्ती कशी असायला पाहिजे तर एकदम एक दात असलेली सुपासारखी कान असलेली नंतर नागाचं जाणव धारण केलेली आणि प्रसन्न वदन म्हणजे आपण त्याला मंगलमूर्ती म्हणत असतो गणपतीला त्यामुळे त्याचं वदन जे आहे मुख जे आहे ते प्रसन्न वदन पाहिजे तर तिची उंची किती असायला पाहिजे हे सुद्धा शास्त्रात दिलेलं आहे आपण आपल्या मनाने कितीही उंच अशी मूर्तीची स्थापना करू शकत नाही मूर्तीशास्त्र किंवा शास्त्र आपल्या धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलंय की अंगुष्ठ पर्वात आरभ्य वितस्तिम याव देव तू गृहेशु प्रतिमा कार्या नाधिका शस्यते बुधही असं शास्त्रात सांगितलंय तर ही उंची किती पाहिजे तर अंगठ्याच्या पेरापासून सुरुवात करून ते वितस्ती म्हणजे बारा अंगुल म्हणजे एक वीत ज्याला आपण म्हणतो तितक्या उंचीचीच प्रतिमा आपल्या घरामध्ये आपल्याला पूजा करता येते तिची प्राणप्रतिष्ठा करता येते आता ती मूर्ती कशी असायला पाहिजे तर ती पद्मासन घातलेली असावी त्यानंतर पाश अंकुश इत्यादी जी आयुध आहेत ती धारण केलेली पाहिजेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पाण्यामध्ये विरघळणारी अशी शाडू मातीची प्रतिमा आपण आणणं अतिशय आवश्यक आहे याच्यामध्ये इको फ्रेंडली सुद्धा सध्या काही गणपती असतात आपण इथे आता हा गणपती बघतोय तो हळद आणि कुंकू याच्यात कोणताही सिंथेटिक रंग दिलेला नाहीये त्या मूर्तीला तर तशी जर आपण प्रतिमा आणू शकाल तर अजून उत्तम ठरेल मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे